करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक उत्तमाचं आपल्याला श्रवण दिलं. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं आपल्या सामर्थ्यसुद्धा पुरवलं. समर्थांनी एक सुंदर असा एक भाग आपल्याला श्रवणासाठी दिलेला आहे. नातं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर सर्वात महत्त्वाचा आहे तो भाग म्हणजे नातं. ज्यावेळी आपण पृथ्वीतलावर जन्म घेऊन आलो त्याचवेळी प्रथमतः आपल्याला मिळाले ते आई वडील. भाऊ बहिणी आणि त्याचप्रमाणे संपूर्णपणे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारधर्म असे अनेक प्रकारचे नाते पाहायला मिळाले. पण ते नातं टिकवायचं कसं, त्याचबरोबर आपली वागणूक कशी आहे, वर्तन कशी आहेत, नातं तेच सफल होतं जे दोन्ही बाजूने निभावलं जातं. ज्यावेळी आपण चपाती करतो तेव्हा चपाती दोन्ही बाजूने भाजून चपाती बघा चविष्ट लागते. एका बाजूने भाजली तर ती काय होणार, आपल्याला न पचण्यासारखी. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, चहामध्ये साखर आणि चुकीच्या लोकांबरोबर संबंध नेहमी कमीच ठेवले पाहिजेत. बोलण्यासाठी वेळ आणि मूडची गरज नाही, फक्त मनामध्ये भावना असल्या पाहिजेत. रागामध्ये थोडा वेळ थांबल्यावर आणि चूक झाल्यानंतर थोडं थांबल्यामुळे आयुष्य सोपं होतं. आपल्याला कुणी काय बोललं ना लगेच चटकन राग येतो. जे लोक चलाख बनून दुसऱ्यांच्या मन आणि भावनांशी खेळतात विश्वास ठेवा एक दिवस त्यांचंसुद्धा खेळणं होणार. आयुष्याच्या प्रवासामध्ये फक्त हाच धडा शिकला की आधार कोणी कोणीच देत नाही, पण धक्का देण्यासाठी प्रत्येक माणूस तयार असतो. जमाना बदलत आहे असं बोलून लोक बदलतच आहेत ना, पण जेव्हा लक्ष देऊन जर पाहिलं तेव्हा लक्षात आलं की काहीच नाही बदललं, फक्त लोक आता त्यांच्या स्वार्थाच्या हिशोबाने चालतात. आपण जर पाहायला गेलो आपण स्वतः काही बदल केले नाही, स्वतःमध्ये बदल नाही, दुसरे काय करतात ते आपण वाकून बघतो. जग बदलायचं असेल तर सुरुवाती आपल्यापासून झाली पाहिजे. स्वतःला प्रथमतः बदलणं ही या काळाची गरज आहे. ज्या चार लोकांमध्ये बसून तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलता विश्वास ठेवा तुमच्या तिथून निघून गेल्याबरोबरच तिथे तुमच्याबद्दल वाईट बोलणं म्हणून चालू होतं हे लक्षात ठेवा. आपला एक ग्रुप असतो, मित्रमित्रांमध्ये आपण बोलतो अरे हा असा आहे तो तसा आहे, परंतु ज्यावेळी आपण निघून जातो ना त्यावेळी तिघजणं ही आपली काय करत असतात, निंदा करत असतात. म्हणून बोलणं कसं असलं पाहिजे, संगत कशी असली पाहिजे, मित्र कसे असले पाहिजेत, नात्यांमध्ये वाढलेल्या तिरस्काराचं हे सुद्धा एक कारण आहे की आजकाल लोक परक्यांना आपलं बनवतात आणि आपल्या लोकांना दुर्लक्षित करतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, वाट पाहणं कितीही वेळ असलं तरी ते कधीही एकतर्फी असू नये. दुरावा जेव्हा वाढला तेव्हा गैरसमजसुद्धा वाढले. जेव्हा समोरचा तेसुद्धा ऐकतो जे तुम्ही बोललेलं नसतं, नेहमी लक्षात ठेवा, खूप काही गमवावे लागतं तेव्हा कुठे स्वतःबरोबर ओळख होते. मैत्री करायची असेल तर असमंजस लोकांशी करा, कारण हे समंजस लोक कधी उपयोगी पडत नाही. जेव्हा स्वतःला काही आवडेल
तेव्हा दुसऱ्यांना विचारण्यामध्ये वेळ वाया घालवू नका की तो समोरचा माणूस कसा आहे. भरोसा ही एक अशी गोष्ट आहे जी तुटल्यानंतर आवाज येत नाही, पण त्याचा आवाज आयुष्यभर ऐकायला येतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा, कारण हिशोबाच्या आधारे संपूर्णपणे आपण चालत असतो. म्हणून लोकांच्या हिशोबाने चालला तर स्वतःचं राहतील ना लोकांचं. म्हणून पाऊस आणि उन्हाच्या एकत्र येण्यामुळेच इंद्रधनुष्य बनते. त्यामुळे चांगले आयुष्य जगण्यासाठी आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही गरजेचं आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी आपण विचारपूर्वक ऐकली पाहिजे की वेळ मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये आणि वेळ काढून बोलण्यामध्ये खूप फरक असतो. काही लोकांना वाटतं की मी जे बोलतो तेच खरं आणि बाकी सर्व काही बरोबर की नाही. म्हणून स्वतःला अभिमान नसावा, आणि अभिमान ज्यावेळी आपण बाळगतो त्यावेळी शेवटी तो जो अभिमान आहे तोच आपल्या अंगाशी येतो. म्हणून समर्थ म्हणाले, अभिमान उठे मत्सर, मत्सरी ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. काही लोकांना वाटतं की ते पैशाने सगळं काही खरेदी करू शकतात. लोक पैशाने खूप महागाचं घड्याळ खरेदी करू शकतात, पण वेळ नाही खरेदी करू शकत ना. लोक पैशाने चांगलं जेवण खरेदी करू शकतील, पण भूक खरेदी करू शकत नाही. लोक पैशाने चांगले अंथरूण खरेदी करू शकतील, पण झोप खरेदी करू शकत नाही. लोक पैशाने डॉक्टरसुद्धा खरेदी करू शकतात, पण हेल्थ खरेदी करू शकत नाही. लोक पैशाने इन्शुरन्स खरेदी करू शकतात, पण मात्र आयुष्य नाही. आयुष्य हेच रत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. कोणत्याही व्यक्तीची कदर तेव्हाच केली पाहिजे जेव्हा त्याला तुमची सगळ्यात जास्त गरज असेल. कारण वेळ गेल्यानंतर जर तुम्ही त्या माणसांची कदर केली तर त्याला कदर नाही तर पस्तावा म्हणतात. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा आपल्या बोटांचं नख वाढतं तेव्हा आपलं नख त्यावेळी आपलं नख कापतो, बोट नाही ना. त्याचप्रमाणे जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येतो तेव्हा आपल्यातला दुरावा तोडला पाहिजे, नातं नाही. जर तुमची नियत चांगली आणि मेहनत खरी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोकू शकत नाही. घराच्या दरवाजावर ज्यावेळी आपण घोड्याची नाल लावतो त्या नाल लावण्याने कोणालाही सफलता मिळत नाही. खरंच तुम्हाला सफलता पाहिजे असेल तर तुमच्या पायांना घोड्याची नाल लावली पाहिजे. कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. प्रत्येकाने प्रत्येक ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी पहावे आपणांशी आपण. आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काही लोकांना सोडून तुमच्या रडण्याने कोणालाही काहीही फरक पडणार नाही. फरक पडला तर त्यांनी तुम्हाला रडूच दिलं नसतं. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आयुष्यामधील खूप वाईट क्षणामधील एक वाईट क्षण असा कोणता होता जेव्हा कोणी तुमचं आपलं तुम्हाला खूप दुःख देत होतं, त्रास होतो. जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा तीच व्यक्ती तुमच्या जवळ येते आणि विचारते काय झालं म्हणून. तेव्हा तुम्ही हसून म्हणता की काहीही नाही, काही चिंता व्हा तो विश्वाची. जर आयुष्यामध्ये खरंच सफल व्हायचं असेल तर तीन या गोष्टींपासून लांब राहिलंच पाहिजे. कोणत्या तीन गोष्टी? कोणालाही गमावण्याची भीती,
माझं आता काय वय आहे, आता मी काय करू, आणि शेवटी तिसरा आहे ती मरणाची भीती. समर्थ म्हणाले, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. आयुष्य तेव्हा कठीण काळामध्ये तुम्हाला नाचवते, त्यावेळी ढोल वाजवणारे आपलीच लोक असतात. माणूस तोच श्रेष्ठ आहे जो वाईट काळामध्ये घसरत नाही आणि चांगल्या काळामध्ये उडत नाही. अहंकाराचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःला कधीही चुकीचे मानत नाही. शोधा काही नवीन तिरस्कार करणारी लोक, कारण तुम्ही सफल झाल्यानंतर जुने तिरस्कार करणारे लोक तुमच्यावर प्रेम करू लागतील. म्हणून समर्थ म्हणाले, कोणालाही कमी लेखू नका, प्रत्येकामध्ये एक ना एक तरी काय असतं. प्रत्येक बघा, आपण म्हणतो की ज्ञान नाही ह्याच्याकडे, ह्याच्याकडे कोणतीही कला नाही आहे. परंतु समर्थ म्हणाले, प्रत्येकाला एक छंद आहे, प्रत्येकाला एक कला आहे, प्रत्येकाची एक आवड निवड आहे. ज्याप्रमाणे तो उत्तमतेचा मार्ग निवडेल, त्या मार्गावर तो उत्तमच राहील. कारण समर्थ म्हणाले, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणून नातं कसं टिकवता आलं पाहिजे हे समर्थांनी सांगितलं. कारण भाऊ भाऊंचा वैरी, भाऊ बहिणीशी वैरी, बहीण बहिणीशी वैरी, आई वडील मुलाशी वैरी, मुलगा आई वडिलांशी वैरी, काही असं होतंय. कारण युगच आहे कलियुगाचं. कसं राहता आलं पाहिजे, कसे समर्थांनी आपल्याला संस्कार दिले, त्या संस्कारावर संपूर्णपणे, बरोबर की नाही, एक जबाबदारी आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथिदेव भव, या चार स्तंभावर संपूर्णपणे आपलं जीवन घडवता आलं पाहिजे. करता करविता तो आहे, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणून नातं हे उत्तमच टिकता आणि टिकवता आलं पाहिजे, हेच फक्त निवेदन ठेवून. आपले आयुष्य आहे, जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान. जय जय रघुवीर समर्थ.